कर्नाळ नागरी सहकारी बँकेत झालेल्या पाचशे बारा पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडून तपास सुरू आहे त्या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी बँकेचे उपाध्यक्ष असलेले संचालक सुभाष मधुकर देशपांडे आणि संचालक रवींद्र श्रावण चोरखे यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी फेटाळले गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधींचा कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर बँकेच्या सीईओ अपर्णा वडके यांना अटक करण्यात आली त्यावेळी घोटाळ्याचे सूत्रधार असलेले बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांचे चिरंजीव तथा बँक संचालक अभिजित पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यांचा अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी तसेच त्यानंतर उच्च न्यायालयातही फेटाळण्यात आला मग बँकेचे दुसरे सीईओ हेमंत सुताने यांना अटक करण्यात आली त्यामुळे संचालक मंडळात खबराट पसरल्याने आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते या भीतीने संचालक सुभाष देशपांडे आणि रवींद्र चोरघे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता यावेळी न्यायालयात बचाव पक्षाने आणलेले उच्च न्यायालयातील वकील विजय थोरात यांनी सहकारी बँकेवर आरबीआयचे डायरेक्ट नियंत्रण नसते तर संचालक मंडळाचे तिच्यावर नियंत्रण असल्याने ती वित्तीय संस्था आहे बँक या व्याख्यात ती बसत नसल्याचे म्हटले त्यामुळे या केसमध्ये एमपीआयडी ॲक्ट लागत नाही असा बचाव केला होता मात्र सरकारी वकील यशवंत भोपी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल सादर करून एम पी आय डी ॲक्ट या गुन्ह्यात लागत असल्याचे दाखवून दिले पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी बुधवारी निकाल देताना ते मान्य करून बँकेचे संचालक सुभाष देशपांडे आणि रवींद्र चोरघे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट